2024 या नवीन वर्षामध्ये कोणकोणते मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. माझ्या खूप साऱ्या सबस्क्रायबर्सनी मला या व्हिडिओबद्दल जे आहे कमेंट केलं होतं की बनवा म्हणून. थोडा उशीर होत आहे त्यामुळे जे चित्रपट रिलीज होऊन गेले आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व आता नवीन नवीन कोणते चित्रपट येणार आहे ते देखील सांगणार आहे. नक्कीच या चित्रपटा सॉरी या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर मी सेकंड व्हिडिओ देखील बनवेल. तर पहिला चित्रपट आहे बघा 5 जानेवारी रोजी रिलीज झालेले 3 चित्रपट, त्यापैकी पहिला आहे ओले आले. हा चित्रपट ओले आले हा चित्रपट 5 जानेवारी रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर सत्यशोधक हा एक देखील चित्रपट आहे जो की 5 जानेवारी रोजी रिलीज झालेला आहे. आणि पंचक हा देखील एक चित्रपट आहे जो की 5 जानेवारी रोजी रिलीज झाला होता. म्हणजे एकूण 3 चित्रपट 5 जानेवारी रोजी जे आहे ते रिलीज झाले होते. आता दुसरा चित्रपट जर सांगायला गेलं सॉरी आता आणखी जो चित्रपट सांगायला गेलं तर 12 जानेवारी रोजी जवळपास खुर्ची हा चित्रपट जो आहे तो रिलीज झाला होता. 19 जानेवारीला जवळपास 2 चित्रपट रिलीज झाले होते. त्यामध्ये पहिला चित्रपट होता तो की होता 8/2/75 आणि दुसरा चित्रपट होता आईच्या गावात मराठीत बोल. आता 26 जानेवारीला जवळपास 2 चित्रपट जे आहेत ते रिलीज होणार आहेत. त्यापैकी पहिला चित्रपट आहे सापळा आणि दुसरा चित्रपट आहे नवरदेव BSC अॅग्री. त्यानंतर 2 फेब्रुवारीला जवळपास 4 मराठी चित्रपट रिलीज होत आहेत. त्यापैकी पहिला चित्रपट आहे मुसाफिरा आणि दुसरा चित्रपट आहे छत्रपती संभाजी जो की जवळपास तब्बल 10 वर्षाच्या कालावधीनंतर जे आहे ते रिलीज होत आहे. तिसरा चित्रपट जर सांगायला गेला तर श्रीदेवी प्रसन्न हा तिसरा चित्रपट आहे आणि चौथा चित्रपट आहे गाफिल. 9 फेब्रुवारी रोजी जवळपास 2 चित्रपट रिलीज होत आहे. एक म्हणजे की डिलिव्हरी बॉय आणि दुसरा चित्रपट म्हणजे की लोकशाही. 16 जानेवारीला फक्त एकच चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे शिवरायांचा छावा जो की छत्रपती संभाजी महाराजांवरती जात आहे असणार आहे. 1 मार्च रोजी 1 चित्रपट रिलीज होत आहे ज्याचे नाव आहे लग्न कल्लोळ. त्यानंतर 8 मार्च रोजी जवळपास 1 चित्रपट रिलीज होत आहे ज्याचे नाव आहे कन्नी ज्यामध्ये आपल्याला रीता दरगुले रील कास्टमध्ये जे आहे ते दिसणार आहेत. 22 मार्चला 1 चित्रपट रिलीज होत आहे ज्याचे नाव आहे मोगल मर्दनी छत्रपती ताराराणी असे या चित्रपटाचे नाव आहे. 1 मे रोजी देखील 1 चित्रपट रिलीज होत आहे ज्या चित्रपटाचे नाव आहे नाच ग घुमा. तर असे चित्रपट जवळपास आपल्या एक पाहायला जर गेलं तर या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये रिलीज होणार आहेत. नक्कीच या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर आणखी देखील पुढे कोणते चित्रपट रिलीज होणार आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. नक्कीच आता हे चित्रपट जसे दिसत आहेत त्यापैकी काही काही चित्रपटाचा बज बऱ्यापैकी मराठी बऱ्यापैकी ऑडियन्समध्ये दिसत आहे. प्रेक्षकांना माहिती आहे की चित्रपट येणार आहेत त्यामुळे नक्कीच यावर्षीची मराठी इंडस्ट्री एक चांगली कमाई करेल असे चान्सेस जे आहे ते दिसत आहेत मागच्या वर्षीपेक्षा. कारण मागच्या वर्षी जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त संपूर्ण मराठी चित्रपटांनी कमाई केली होती परंतु हा आकडा यावर्षी 200 कोटीच्याही वरती जाण्याचे चान्सेस जे आहे ते दिसत आहेत. तर तुम्ही यावर्षीच्या कोणत्या चित्रपटासाठी एक्साइटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.